नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं की राजगडाची व्यवस्था ही फिरंगोजी नरसाळा यांच्या हातात देऊन छत्रपती शिवाजी महाराज हे जावळीमध्ये येतात। तेथे सैन्याचे जमवाजमव करून राजे हे प्रतापगडावर जातात। तिथे गेल्यानंतर राजांना खबर मिळते की साईबाईंची तब्येत ही जास्तच बिघडली आहे आणि त्यांना तातडीने बोलावणं येतं। त्यामुळे राजे प्रतापगडावरून राजगडावर जायला निघतात। तर यापुढे काय घडतं हे आपण आता पाहणार आहोत, तर चला वाचन सुरू करूयात। राजगडाच्या रोखाने राजांचे अश्वपथक वेगाने दौडत होते। दिवस कासराभर असताना राजे गडाच्या पायथ्याशी असलेल्या पालीला पोहोचले। घोड्यांची गती मंदावली होती। राजे सावकाश गड चढत होते। पद्मावती मातीच्या दुसऱ्या दरवाज्यात राजे आले आणि दुसरी नौबत झटली। फिरंगोजी नरसाळा राजांच्या स्वागतासाठी सामोरे आले होते। राजे पायउतार झाले। फिरंगोजी नजीक येताच त्यांच्या कडेवरच्या शंभूबाळांनी राजांकडे झेप घेतली। राजांनी शंभूबाळांना घेतले, त्यांचा मुका घेतला। फिरंगोजी, राणी साहेबांची तब्येत? राजांनी विचारलं। आहे तशीच आहे, फिरंगोजी म्हणाले। फिरंगोजींच्या चिंतातूर चेहऱ्याकडे पाहताच राजांनी ते जाणले होते। राजांनी दीर्घ निश्वास सोडला, देवीचे दर्शन घेतले आणि शंभूबाळांच्यासह ते स्वार झाले। राजे बाल्य किल्ल्यात आले तेव्हा दिवस मावळायला आला होता। वाड्याच्या देवळीवर मशाली पेटल्या होत्या। नेहमी राजगडावर आले की सारा गड चैतन्यमय बनायचा। आज मुजरे झडत होते पण कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता। राजे पाय धुवून वाड्याच्या चौकात आले। सदरेवर पेशवे, प्रमात्य, सचिव सारे हात बांधून उभे होते। राजे आत गेले। जिजाबाईंच्या पाया पडताच जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला। जिजाबाईंना राजे जवळ घेत म्हणाले, माझाहेब देवावर विश्वास ठेवा। राजे, सारे प्रयत्न होत आहेत, वैद्यांची औषधं आहेत, देवावरचे अभिषेक आहेत, अनुष्ठानं आहेत, अंगारे दुपारे काही शिल्लक ठेवलं नाही, पण कशाचा गुण येत नाही। कालची पोर आज दिसत नाही। अरे, माझं आयुष्य मागितलं तरी या पोरीसाठी देईन। राजे म्हणतात, मा साहेब धीर धरा, त्यानं राणीसाहेब बऱ्या होत असत्या तर आम्ही आमचंही आयुष्य दिलं असतं। राजे साईबाईंच्या महालात गेले। बंद उदाच्या वासाने सारा महाल भरला होता। समया प्रज्वलित झाल्या होत्या। राजे महालात जाताच पलंगाच्या शेजारी घातलेल्या बैठकीवर बसलेला राणीवासा उठून उभा राहिला। मनोहरी साईबाईंच्या पायांवरून हात फिरवीत बसली होती। राजे आत जाताच सारे बाहेर गेले। मनोहरी उठू लागली। राजांनी तिला बसायला खुणवले। राजे पलंगाजवळ गेले। राजांना पाहताच साईबाई क्षीणपणे हसल्या। त्या म्हणाल्या, शेवटी यावंच लागलं ना। मी सांगितलं होतं एवढी काळजी करण्याचं कारण नाही म्हणून। राजे शेजारी बसले। त्यांनी साईबाईंच्या मस्तकी हात लावला। कपाळ गरम होते। राजे म्हणाले, कोणी निरोप पाठवला म्हणून आम्ही आलो नाही, आम्हाला चैन पडेना म्हणून आम्ही आलो। आता बरं वाटतं ना? खूप बरं वाटतंय, साईबाई म्हणाल्या। राजाने पाहिले, गिर्दीवर अश्रू पडत होते। राजे कासावीस होऊन कोणवे झाले। त्यांनी अश्रू निपटले। राजे म्हणाले, सई काय हे, आम्ही आलो ना आता। स्वतःला सावरीत साईबाई म्हणाल्या, आपण आलात, फार बरं वाटलं। डोळ्यात पाणी आलं, वाटलं नव्हतं परत पाय दिसतील म्हणून। आता चिंता करू नका, तुम्हाला बरं वाटल्याखेरीज आम्ही कुठेही जाणार नाही। आम्ही कपडे बदलून येतो। राजे महालाबाहेर आले। वैद्यांना त्यांनी बोलवणे पाठवले। राजे आपल्या महालात गेले। राजांचा महाल सजविला होता। खाली जमिनीवर गालिचे पसरले होते। सज्जातून येणारा वारा पडद्यांना हलकावे देत होता। राजांनी कपडे बदलले। पावलांचा आवाज येताच त्यांनी वळून पाहिले। सोयराबाई साहेब आत येत होत्या। आपण आलात, फार बरं झालं, राणी साहेबांना बरं वाटेल, सोयराबाई म्हणाल्या। राजे काहीच बोलले नाही। नशीबवान आहेत राणी साहेब, नाहीतर एवढ्या तातडीनं कोण येतो, सोयराबाई म्हणाल्या। राजे म्हणतात, प्रारब्धात जे लिहिलं आहे तसंच होतं, सोयराबाई म्हणाल्या। परमेश्वरानं आम्हाला पाठविताना आमची कपाळं काय मोकळी ठेवली होती का? राजे खिंडपणे हसले। ते म्हणाले, चुकतात राणी साहेब, ती मोकळी असती तर आम्ही कसे राहिलो असतो। राणी साहेब, संताप प्रसंगानच शोभून दिसतो। राजांच्या त्या शब्दांबरोबर सोयराबाई भानावर आल्या। चूक होऊन गेली होती, काय बोलावं हे सुचत नव्हते। त्याचवेळी मनोहरी आत आली। मनोहरी, काय आहे, राजाने विचारलं। वैद्यराज आले आहेत, सोयराबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, पाठव त्यांना। मनोहरी पाठोपाठ सोयराबाई गेल्या। वैद्यराज आले। वैद्यराज, राणी साहेबांची तब्येत कशी आहे, राजांनी विचारलं। राजे, माझ्याकडून मी कसली कमतरता ठेवली नाही, पण कशाचा गुण नाही,
ज्वर हटत नाही, एकही औषध लागू पडत नाही, दिवसेंदिवस अशक्तपणा मात्र वाढत आहे, त्यावर उपाय? राजाने विचारलं. वैद्यराज काही बोलले नाही, खाली मान घालून ते उभे होते. राजाने वैद्यांना परवानगी दिली. वैद्यराज गेले. राजे महालात एकटेच उभे होते. ते एकटे पण राजांना सहन होईना. राजे जिजाबाईंच्या महाली वळले. शास्त्री पंचांग उघडून बसले होते. राजे जाताच शास्त्री बुवा उठू लागले. राजांनी त्यांना बसण्याची खून केली. राजे म्हणाले, मासाहेब काय पाहता? शुष्करा सोडून जिजाबाई म्हणाल्या, दुसरं काय पाहणार, सईची कुंडली पाहायला सांगते आहे. शास्त्री बुवा म्हणाले, तसं काही काळजीचं कारण नाही मासाहेब. हे दोन दिवस पार पडले, नवरात्रीची घटस्थापना झाली की काही भीती नाही. रात्री राजे सईबाईंच्या महाली गेले. सईबाईंना झोप लागली होती. राजांना थोडे समाधान वाटले. जिजाबाईंनी राजांना झोपायला सांगितले. राजे आपल्या महाली गेले, पण झोप लागत नव्हती. दचकून जागे व्हायला होत होतं. पहाटेच्या नगाराने राजांना जाग आली. राजे उठले, सज्जात उभे राहिले. गडाचे दरवाजे उघडले जात होते. पूर्वेला उजाडू लागले होते. राजे स्नान आटोपून महालात आले तेव्हा सूर्य उगवला होता. जिजाबाई महालात आल्या. राजांनी पाय शिवले. जिजाबाई बसल्या. जागरणाचा थकवा दिसत होता. कशी आहे तब्येत? असं राजांनी विचारलं. तू आलास, बरं झालं बाबा. सईला चांगली झोप लागली होती, आता पुष्कळ बरं आहे. तोच पुतळाबाई संभाजी राजांना घेऊन आल्या. राजांना पाहताच संभाजी धावला आणि तो पाया पडण्यासाठी वाकला. राजांनी शंभूबाळांना कौतुकाने उचलले. पुतळाबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, हे तुम्ही शिकवलं वाटतं. एक धाराई किंवा ही, या दोघांच्याकडे शंभूबाळ असतात. शंभू आमच्यालाही पाया पडला, जिजाबाई म्हणतात. 2 वर्षांचे शंभूबाळांनी तिरकीमान करून जिजाबाईंच्याकडे पाहिले व नकारार ती मान हलवीत एकदम जिजाबाईंच्या गळ्याला मिठी घातलीत. शंभूबाळांनी त्यांचा मुका घेतला. राजे हसले. ते म्हणाले, अरे वा, शंभूबाळाचं असलं पाया पडणं आम्हालाही आवडेल. पुतळाबाईंनी आणलेले दूध पिऊन राजे उठले. शंभूबाळांचा हात धरून राजे सईबाईंच्या महाली आले. सईबाई पलंगावर टेकून बसल्या होत्या. मनोहरीने दर्पण हाती धरला होता. सईबाई कुंकू लावित होत्या. राजांना पाहताच चटकन कुंकू लावून त्या मोकळ्या झाल्या. राजांनी संभाजीला उचलून पलंगावर ठेवले. त्याला जवळ घेत सईबाई म्हणाल्या, हे कुठं गाठ पडले? आमच्या महाली आले होते, राजे म्हणाले. फारच लाडावलेत हे. यांना कोणी एक शब्द बोलला तरी 10 जणांचे बोल ऐकावे लागतात, अगदी फिरंगोजी काकांपर्यंत. सईबाई अशक्त झाल्या होत्या, तरी त्यांच्या डोळ्यात हसरेपणा तोच होता. तेच तेज होते. हसतमुख सईबाईंना पाहून राजांना बरे वाटले. त्यांनी विचारले, जुवर गेला? तो तर माझा दावेदार, देणं घेतल्याखेरीज हलणार थोडीच. मला आता त्याच्याकडे लक्ष द्यायलाही फुरसत नाही. राजांनी शंभूबाळांना खाली उतरविले. शंभूबाळांनी एकदा दोघांकडे पाहिले आणि तो धावत महालाबाहेर गेला. राजे शेजारी बसले. सईबाई म्हणाल्या, आज भाद्रपद चतुर्दशी ना? राजे म्हणतात, हो, पण का? परवा घड बसतील, दसरा आला, सणाचे दिवस आणि मीही अशी आजारी. मग लवकर बरी हो ना. राजांनी सईबाईंचा हात हाती घेतला. रोडावलेला तो हात पंजाबवर वळीत असताना राजांचे लक्ष बोटांकडे गेले. राजांनी विचारले, तुझी प्रवाळाची अंगठी काय झाली? सईबाई म्हणाल्या, ऋतू लागली, सई पण झाली होती तेव्हा काढून टाकली. सईबाईंना बसवेना. राजांनी मागच्या गिरद्या काढल्या. सईबाईंना अलगद झोपवले. सईबाईंनी विचारले, खान आला? राजे म्हणतात, तो निघाला आहे, म्हणजे येईलच ना. मला त्याची चिंता नाही वाटत. एवढ्या सैन्यांशी खान येतो आहे आणि त्याची भीती वाटत नाही? राजांनी विचारलं. खरंच वाटत नाही, सईबाई म्हणाल्या. राजे म्हणतात, का भीती वाटत नाही एवढं खरं का? ते कसं सांगू? राजे हसले. ते म्हणाले, हे उत्तर छान आहे, याला काही तोड नाही. तर आता आपण इथेच थांबतोय. तर या भागामध्ये आपण बघितलं की सईबाईंची तब्येत ही खूप खालावल्यामुळे राजांना तातडीचं बोलावणं येतं आणि ते ऐकल्यामुळे राजे तातडीने राजगडावर दाखल होतात. तेथे येऊन ते वैद्यांबरोबर चर्चा करतात तेव्हा वैद्य त्यांना सांगतात की कोणतीही मात्रा, कुठलंही औषध सईबाईंवर काम करत नाहीये, त्यांचा ज्वर कमी होत नाहीये आणि त्यामुळे सईबाईंची तब्येत ही दिवसेंदिवस खालावत असते. तर यापुढे काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये वाचणारच आहोत. नेहमीप्रमाणे आपल्याला एक छोटीशी विनंती करतो की जर आपण हा व्हिडिओ प्रथम बघत असाल तर श्रीमान योगी सेक्शन 1 मधले सर्व व्हिडिओज आपण सिक्वेन्समध्ये पाहावेत. तसेच श्रीमान योगी सेक्शन 2 मधले पार्ट 1 पासून तर आत्तापर्यंतचे सर्व व्हिडिओज देखील सिक्वेन्समध्ये पहा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की ज्यामुळे भविष्यात येणारे व्हिडिओज आपल्याला
सिक्वेन्समध्ये पाहता येतील। तर तात्पुरती मला रजा द्या, जगदंब।